आज आपण इयत्ता पहिली विषय गणित यामधला विभाग पहिला पाहणार आहोत। यामध्ये गणिताच्या काही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहे। तुम्ही पाहत आहात की काही वस्तू दिलेल्या आहेत, एक सारख्या वस्तू आहेत पण त्यामध्ये काही लहान आहेत आणि काही मोठ्या आहेत। तर आपण यांचा सहसंबंध पाहणार आहोत की लहान आणि मोठा हा फरक आपण यांच्यामधला पाहणार आहोत। सर्वात पहिले आपण पाहतात की दोन घड्या दिसत आहेत, एक आहे लहान आणि एक आहे भिंतीवरचा मोठा घड्या। तर आपल्याला जो लहान घड्या आहे त्याला आपण रंग द्यायचा आहे, तर चला तर आपण त्याला रंग देऊया। बघा, जो घड्या लहान होता त्याच्या खाली आपण आता रंग दिलेला आहे। आता तुम्हाला यामध्ये मोठा आणि लहान ह्या गोष्टी लक्षात आले असणार की मोठा घड्या कोणता आणि लहान घड्या कोणता आहे। एक आहे शाळेची बस आहे आणि त्याच्या मागे आहे कार आहे, यामध्ये लहान कोणती आणि मोठी कोणती? अगदी बरोबर, कार ही लहान आहे आणि बस ही कारपेक्षा मोठी आहे। म्हणून आपण कारच्या खालच्या चौकोनामध्ये आपण रंग दिलेला आहे। याच्यानंतर आपण पाहणार आहोत दोन भांडी दिलेली आहेत, एक आहे माठ आणि दुसरा आहे छोटा त्यापेक्षा लहान आकाराचा भांड, तर आपण त्याच्या खाली आता रंग देणार आहोत। डावीकडचा माठ हा मोठा आहे आणि त्याच्या उजवीकडचा हा लहान आहे, आपण त्याला रंग देऊन पाहिलेला आहे। आता चेंडू खेळायला तुम्हाला आवडतो ना, इथं आपण पाहत आहोत की एक क्रिकेटचा चेंडू आहे आणि दुसरा आहे फुटबॉलचा। सांगा बरं का याच्यामध्ये लहान कोणता आणि मोठा कोणता? अगदी बरोबर, क्रिकेटचा जो आहे तो लहान आहे आणि फुटबॉलचा जो आहे तो मोठा आहे। मग आपण लहानच्या खाली रंग देऊया। तर मग पाहिलंस ना आपण चित्रांना, लहान असलेल्या वस्तूंना आपण त्याच्या खाली आपण रंग दिलेला आहे। तर लहान आणि मोठा हे तुम्हाला आता नक्कीच समजलेलं आहे।